मंडळी न मुंबईवरून आपल्याला आपल्या म्हणजे होळीसाठी आलेले खास सबस्क्राइबर आपल्याला इथे भेटलेले आहे. तो शिमगा तो म्हणजे शिमगा शिमगा म्हटल्यावर हडकू पाहिजेच. होय हडकूचा पाहिजेच. तर आपल्या इकडं लाखो लाखोंचं पब्लिक तुम्हाला बघत असणार आता मोबाईल द्वारे. तर बघताय तुम्हाला, तुम्ही सांगा त्यांना काय. आज राजचा वाढदिवस आहे तर त्याला आपल्या युट्यूब चॅनल करून हॅपी बर्थडे. हा मंडळींना नमस्कार. मी निखिल परवते तुम्हा सर्वांच्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आता आपण निघालो व्हिडिओ माहिती. तर आपली एक आंब्याचं झाड असतं तर त्याला होळी बोलतात. तर ते आपण आता आणायला निघालो आहे. तर आपल्यासोबत बघू शकता आपलं पब्लिक आहे पूर्ण. आपली पहिली एक काकड होळी असते म्हणजे बाकी दोन आंब्याची झाडं आणतात. तर त्यातलं एक होळी आपली आणून झाली आहे आणि आपण दुसरी होळी आणायला निघालो आहे. तर बघूया आपल्याला किती लांब जायचंय. तर मंडळींनो आता आपल्याला जायचंय या जंगलाच्या वाटेतून नाणीच सरपरवाडीमध्ये. आणि आपला आयुषभाई बघू शकता एक नंबरचा युट्यूबर आपला गेमर. आणि आपले सवंगडे पुढे जातात आणि त्या साईडला पुढे बघितलं तर आपलं पूर्णच्या पूर्ण गाव आहे म्हणजे गावातले सर्व माणसं आलेले आहेत. आणि पाठच्या साईडला सुजल इथं भेटलेले आहेत आपले गणपत बाबा. तर तुम्हाला काय वाटतं आजच्या या आपल्या होळीच्या उत्सवाबद्दल जरा दोन शब्द सांगा. आज कशेळी गावचा तेरेस. हां तेरेस. जशी तेरेस लागेल तशी आमची होळी उभी राहील. हां हां. ते 5 वाजता होऊ दे, 6 वाजू दे, 7 वाजू दे तरी पण आमची होळी ते तेरेसचे प्रमाणे चालणार. होय होय. हां बाकी काय. आमचा शिमगा हा रात्रीचा असतो. होय. पालखी सोहळा हा आम्ही रात्री 12-1 जसं पब्लिक असेल त्याच्यावर आम्ही पालखी बार काढतो. तिकडून तिकडून नाणी बांबर खानू तिकडून माणसं येणारी असतात ते आपल्या कुटुंब म्हणजे आपले मित्र सहित येतात. तो शिमगा तो म्हणजे शिमगा शिमगा म्हटल्यावर हडकू पाहिजेच. होय हडकूचा पाहिजेच. वडे वडे व्हायला पाहिजे ना. होय. वडा 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 पाहिजे. वडा पाहिजे म्हणजे एखादा पाहुणा येतो माहेर माहेर वशीन येते. होय. ती कशासाठी येते. आई आपल्या पोरीला माहेरच आणते. होय. कशासाठी एक शिमगा उत्सव म्हणून आणते. होय होय. ती स्वभाव वाढवण्यासाठी. होय. पब्लिक हे आपलंच आहे ना. होय. हा ज्या वेळेस शिमगा उत्सव हा मोठा साजरा होत असतो. हा पण त्याच्या मागे आपण पण सत्यानं आपण चालत पुढे पुढे जायला पाहिजे. आपण आपण काय करतो मोबाईल बघ. आता आम्ही सरपरेवाडी मराठीवाडी इकडे होळी आणाय जात आले. होय. हा मराठीवाड्यांची घरं जवळजवळ 15-20 आहेत. होय. हा त्यांच्याकडे आम्ही आता होळी आणायला जात आहे मराठीवाडी. हा सर सर्वांना शिमग्याला बोलवा. या आता तुम्ही बघताय ना याच्यात. तर आपल्या इकडं लाखो लाखोंचं पब्लिक तुम्हाला बघत असणार आता मोबाईलद्वारे. तर बघताय तुम्हाला, तुम्ही सांगा त्यांना काहीतरी शिमग्याला या आमच्या. हॅलो. हा हा मी गणपत कशेळी कोण. हा कशेळी पाली कशेळी पंचक्रोशी सर्व सर्व मंडळी शिमगा उत्सव संध्याकाळी 5:30 नंतर होळी उभी राहील याचा स्वाद तुम्ही घ्यावा हीच माझी विनंती. आपल्या गणपत बाबांनी चांगली माहिती दिली आहे तर त्यांच्यासुद्धा आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तर मंडळींनो आता आपण पुढे जाऊन बघूया अजून आपल्याला काय काय बघायला भेटतंय. चला तर मंडळींनो आता आपण पोचलोय होळी आणतेच्या ठिकाणी. आणि समोर बघू शकता आपली ही पूर्णपणे होळी आहे. Давай, давай, давай.
तर मंडळींनो आपल्या इथं होळी पाडून झालेली आहे, आता आपल्याला बघा इथून घेऊन जायचं आहे. सर्व गावातले सर्व पब्लिक बघू शकता, या साईडला सुद्धा आहे आणि या साईडला सुद्धा आहे. तर आपण आता लवकरात लवकर होळी घेऊन जायचं आहे. तर मंडळींनो अर्धवट आल्यावर आपल्याला इथे आलेले मिसळ. सर्वजण मिसळ खातात बघू शकता, पण अजून काही पावर आलेले नाहीत. आणि या साईडला आपली होळी ठेवली आहे आणि हे बघा उपाशी मित्र मंडळ. आज राजचा वाढदिवस आहे, तर त्याला आपल्या युट्यूब चॅनल करून हॅपी बर्थडे. हा रात्रीचे 10:30 आणि रात्रीचे 10:30 वाजताना आपल्या गावामध्ये मोठी जत्रा भरते, म्हणजे शिमगोत्सव म्हणजे रात्रीचा भरतो आपल्याकडं. तर आज रात्री आज आपल्याला बघायला भेटणार आहे मोठीशी जत्रा. तर पुढे जाऊन दाखवतो मोठीशी जत्रा, तोपर्यंत माझ्यासोबत आले सर्व पब्लिक बघू शकता तुम्ही पाठीमागे. तर मंडळींनो हे आहे आमचं गाव देऊळ आणि रात्रीचं बघा आमचं गाव देऊळ एकदम कसं चमकतं इथे. आणि आता आपण जाऊया आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. आणि त्या साईडला या साईडला पूर्णपणे आपली पूर्णपणे जत्रा भरले आणि या साईडला आपलं सर्व पब्लिक आहे बघू शकता. या साईडला आता होळी उभी करण्याचं म्हणजे होळी उभी करतायत आणि आपल्या डोक्यावरती बरोबर होळीचा शेंडा आहे बघा.
तर आता आपण पूर्णपणे होळी उभी कशी करतात ते पूर्णपणे बघूया एकदम नीटपणे. आजची ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि जरा म्हणजे दुकानांना जरा
चांगल्या पद्धतीने कॅप्चर करता आलं नाही तर आपले उपाशी मित्र मंडळी जे उपस्थित झालेले आहेत त्यांनी आज सुद्धा शिमग्यात काय सुद्धा खाऊ दिलं नाही, पण आपल्या या शिमग्यामध्ये त्यांनी भरपूर सपोर्ट केला. तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत भेटा, बाय बाय. शिमगा संपला आहे.